नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालय अंबाजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष आणि जिमखाना यांच्या वतीने दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण हे होते, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर दिगंबरराव चव्हाण, अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर खानापुरे व माजी सरपंच वसंतराव मोरे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठुमरे यांचीही यावेळी उपस्थिती होती। यावेळी समारोपात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण म्हणाले की सध्याच्या असुरक्षित व अस्थिर वाटणाऱ्या वातावरणात पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी दूर पाठवत असतात, त्यामुळे त्यांना आपल्या पाल्याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे। म्हणूनच कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनाही या आश्वासक आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण केले आहे। तर सर्वप्रथम मला जे आमचे गुणवंत विद्यार्थी आहेत या महाविद्यालयातील कृषी पदवीचं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे, परंतु निश्चितच या टप्प्यावर कुठेतरी त्यांच्या कष्टाचं कौतुक करणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेबांनी हा जो एक अतिशय अल्पावधीत परंतु छोटे खरी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आमचे अनेक शेतकरी बंधू आणि भगिनी जेव्हा त्यांचा मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतात तेव्हा त्या 4-6 वर्षाच्या काळामध्ये ना स्वतःला कधी चांगले कपडे घेतात, कधी पायाला वाहन घेण्याची भान असते, ती बिचारी आई तीही कधी हट्ट करत नाही की साडी चांगलं साडीची, आणि अशा अवस्थेमध्ये ते मुलाचे भवितव्याचे स्वप्न पाहत असतात। आणि म्हणून त्यांना त्यांच्या पालकांना मला विशेष धन्यवाद द्यायचे आहेत। यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठुमरे यांनी आपल्या प्रास्ताविकात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांच्या संकल्पनेनुसार अंबाजोगाईतील कृषी महाविद्यालयाचा परिसर हा महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नातून व कठोर परिश्रमातून स्वच्छ सुंदर हरित व सुरक्षित बनला आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आदरणीय सर, सांगायला आनंद होतोय की गतवर्षी 8 विद्यार्थी पीजी साठी लागले, यावर्षी 11 विद्यार्थी लागलेले आहेत आणि तो आकडा 1.5 पट कमीत कमी वाढवण्यासाठी आमच्या चमून चंग बांधलेला आहे। भविष्यामध्ये JRA असतील किंवा MBSC ला लागणारे विद्यार्थी असतील ते उत्तरोत्तर वृद्धी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत। महामारीच्या काळामध्ये ज्यावेळेस सर्व जग स्वतःच्या संरक्षणासाठी काम करत होतं त्यावेळेस सर्व शेतकरी कृषी सेवक आणि आमचे विद्यार्थी आपल्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक नेतृत्वाखाली संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून आम्ही काम करत होतो 24/7। त्याचाच भाग म्हणून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर माननीय मंत्री महोदय अनुराग ठाकूर साहेब यांनी 75 लाख टन प्लॅस्टिक जमा करून खत करण्याचा संकल्प 1 महिन्यामध्ये केला होता। तर यावर्षी आपण 4000 तासिका काम विद्यार्थी कर्मचारी प्राध्यापक आणि सर्वांनी मिळून केलेलं आहे। यावेळी अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके आपल्या मनोगतात म्हणाले की शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्षम प्रतिष्ठेला महत्त्व दिले पाहिजे। शेतकऱ्याची नाळ जर आपण पुढे पण चालू ठेवली तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, भले तुम्ही UPSC व्हा MPSC व्हा, परंतु तुमचं रिलेशन ज्या मातीशी आहे ज्या शेतकऱ्याशी आहे ते जर रिलेशन तुम्ही कायम ठेवलं तर आयुष्यात तुम्ही 100% यशस्वी झाले स्वतःला बघा आणि त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला समाधान सुद्धा स्वतःला। त्यामुळे मी तुमच्या या गुणवंत विद्यार्थ्यासोबत जे विद्यार्थी इतर सुद्धा आहे माझा स्पष्ट मत आहे की ऍग्रिकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिंशली त्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये ज्यावेळेस आहे त्यावेळेस जर फक्त शिंशली त्यांना तेवढं क्वालिफिकेशन पूर्ण केलं तर आयुष्यात त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही।
विशेष म्हणजे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभ प्रसंगी अक्षता जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले। आनंद या गोष्टीचा आहे की सत्कारही होत आहे, पण त्यापेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की सत्कार झाल्यामुळे आणि कौतुक केल्यामुळे आयुष्यामध्ये अजून पुढे जाण्याचं बळ या कार्यक्रमामार्फत आम्हा सर्व गुणवंतांना ठमरे सरांनी देण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी सरांचे विशेषतः खूप आभार आहेत। खरं तर जेव्हा आम्ही होतो मॉड्यूलला तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता, तेव्हा लायब्ररीही सुरू नव्हती, पण ठोंबरे सरांनी आमच्यासाठी लायब्ररी सुरू करून दिली। त्या आम्ही पी जीला लागणं यामध्ये जेवढं आमचं श्रेय 70% आहे किंवा 70-80% आहे तेवढं श्रेय आमच्या प्राचार्यांचं आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमानंतर लगेचच अनुभवातून शिक्षण कार्यक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पिकविलेल्या भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर अशोक धवन यांच्या हस्ते करण्यात आले। म्हणून हा झाला एक भाग तुमच्या दोघांचं अगोदर तुम्ही अभिनंदन केलेलं आहे, पुन्हा हे दुसरं अभिनंदन। आणि परीक्षा देत असताना तुम्ही हे करा, आता कर पद्धती बदलल्यात, तुम्हाला 6-7 वेळेस फॉर्म भरता येतो, 100% तयारी झाली असेल द्या, या ही जजमेंट तुमची तुम्ही घ्यायची। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी राजेश रेवले यांनी केले, तर आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र चव्हाण यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर मोहन दुपे, डॉक्टर बसलिंगप्पा कलाल भंडी, डॉक्टर दीपक लोखंडे, प्राध्यापक सुनील गलांडे, डॉक्टर नरेश कुमार जायवार, डॉक्टर सुहास जाधव, प्राध्यापक संजय राठोड, डॉक्टर विद्या तायडे, धीरज पाथरीकर, प्रमोद कळसकर, अनंत मुंडे, विजय जाधव, यादव पाटील, बालासाहेब चिल्लरगे, स्वप्नील शिल्लार, श्रीमती पूजा वावरगिरी, प्रकाश मुजमुले, नंदकिशोर मोरे आदींनी परिश्रम घेतले। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।